राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होणार विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेण्याच्या तयारीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून विरोधकांना तोंड द्यायला सरकार समर्थ मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू असून यावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं कठोर धोरण आखण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन भारत चीन रशिया यांच्यात आज परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक होणार प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर होणार चर्चा आणि भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड मध्ये भारत कांस्य पदकाचा मानकरी अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर ऑस्ट्रेलियाची मात नमस्कार बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु होत आहे शेतकरी कर्जमाफीची रक्कम मिळायला लागणारा विलंब सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण मुंबई विद्यापीठ निकालातील घोळ यवतमाळ इथल्या कीटकनाशक फवारणीत मृत्यू शेतकऱ्यांची कर्जमाफी बोंड अळीनं पिकांचं नुकसान कायदा आणि सुव्यवस्था समृद्धी महामार्ग अशा मुद्द्यांवरून विरोधक फडणवीस सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल अधिवेशनाच्या दरम्यानच येत्या अठरा तारखेला लागणार असल्यानं त्याचही पडसाद अधिवेशनात उमटतील अशी शक्यता आहे उद्या विरोधकाने विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चाचं आयोजन कलि त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे दरम्यान काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आढावा बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अधिवेशनात तेरा विधेयक प्रस्तावित आणि सहा प्रलंबित अशी एकूण एकोणीस विधेयक चर्चेला येतील अशी माहिती दिली अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या अधिवेशनात युती सरकारच्या तीन वर्षातल्या आणि आघाडी सरकारच्या पंधरा वर्षातल्या कामकाजाचा तुलनात्मक लेखा जोखा मांडणार असल्याचंही ते म्हणाले दरम्यान विधिमंडळाच्या पूर्वसंध्विला झालेल्या चहापानावर सर्व विरोधकांनी काल बहिष्कार टाकला कर्जमाफीच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांची चेष्टा चालवली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल नागपुरात बोलत होते शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सदनात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं ते शेतकरी कर्जमाफीची रक्कम त्यात होत असलेली दिरंगाई आणि प्रत्यक्ष लाभार्थींची यादी याविषयी सरकारनं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली दरवेळी सत्ता सोडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेनं नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे असं म्हणत विखे पाटील यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रस्तिवतीनं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही याच आशयाची भूमिका मांडली बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपयात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधी पक्षांच्या वतीनं उद्या विधिमंडळावर विराट मोर्चा काढण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद या मोर्चाचं नेतृत्व करतील असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं मानवाधिकारासाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका असून संयुक्त राष्ट्रांनी यावर मात करण्यासाठी कठोर धोरण आखावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आहे मानवाधिकार दिनानिमित्त काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते कुणीही भेदभाव न करता प्रत्येकाच्या मानवाधिकाराचा सन्मान केला पाहिजे असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं भारत रश रशिया ची आणि चीन या तिन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होती या बैठकीत तिन्ही राष्ट्रांशी संबंधित प्रादेशिक मुद्दे व्यापार तसंच इतर जागतिक प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरजी लॅवरो आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांनी काल नवी दिल्लीत आगमन झालं हे दोन्ही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत आपल्या भारत दौऱ्यात सरजी लॅवर विवेकानंद आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रतिष्ठान इथे जागतिक घडामोडी आणि भारत रशिया सहकार्याचं नवं पर्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत प्रवासी भारतीय केंद्रात भारत, भारत चीनमधले सांस्कृतिक बंध या विषयावरही चीनचे परराष्ट्रमंत्री आपली मतं आहेत दंगल या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीबरोबर विमान प्रवासात असभ्य वर्तन करणाऱ्या इस्माला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे दिल्लीहून मुंबईला येत असताना एका सहप्रवाशानं तिच्याशी असभ्य वर्तन केलं होतं मुंबई पोलिसांनी या प्रकरणी त्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे विस्तारा एअरलाईननं या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असून तपास जारी असल्याचं म्हटलं आहे विस्तारा एअरलाईन्सनं या प्रकरणी काय तपास केला त्यावर आम्ही लक्ष आहोत असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या तोड या गावातल्या अंध दाम्पत्याला केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेमुळे जणू नवी दृष्टीच मिळाली शासनाच्या मुद्रा योजनेतून अर्जुन मस्के आणि उषा मस्के यांना पंचवीस हजार रुपयांचं कर्ज मिळालं त्या भांडवलावर त्यांनी गावातल्या लोकांकडून जुने कपडे घेऊन त्यापासून सटया पायपुसणी आसनपट्ट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला औसा तालुक्यातल्या बुधोडा इथून या वस्तू हातमागावर तयार करून या उभयताने गावात त्याची विक्री सुरू केली शासनाच्या उमेद अभियानामुळे सुरू झालेल्या बचत गटातूनही आर्थिक सहाय्य मिळाल्यानं त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमुळे या दाम्पत्याच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त झाली आहे बँकेकडून मला या व्यवसायाबद्दल मुद्रा योजने कोणून पंचवीस हजार रुपये मला रक्कम मिळाली आणि ही रक्कम घेऊन मी त्याच्यामध्ये एक छोटा व्यवसाय चालू केला आणि त्याच परतफेड हळूहळू करीत आहे मुद्रा योजनेचं कर्ज भेटलं त्या कर्जापासून आम्ही व्यवसाय चालू केला त्या व्यवसायावर आमचा सध्या चालू आहे त्यामुळे केंद्र सरकारचं मोदी साहेबांनी धन्यवाद ग्रामीण भारताचा विकास साधण्याकरता प्रत्येक गाव हे स्वावलंबी व्हायला हवं त्याकरता सरपंचाने पुढाकार घ्यायला हवा असं मत ज्येष्ठ कृती कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त आय एमआयटी विश्वशांती विद्यापीठानं आयोजित केलेल्या सरपंच संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते खेड्यांना समृद्ध करण्याची जबाबदारी त्या त्या, त्या गावातल्या सरपंचांची आहे त्यासाठी गावातली शेती ही झिरो बजेट आणि नैसर्गिक पद्धतीनं करावी असं त्यांनी सांगितलं गाव हा देशाचा प्राणवायू असल्यानं शहर आणि खेड्यांमधली दरी कमी करण्यासाठी त्यांची विकासात भागीदारी हवी असं ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव हो यावेळी म्हणाले सरपंचांनी गावकऱ्यांशी चर्चा करून गावातल्या समस्यांची प्राथमिकता ठरवावी आणि लोकसहभागातून आदर्श गाव निर्माण करावं असं आवाहन त्यांनी केलं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरपंचांना निष्कलंक चारित्र्य आणि शुद्ध आचार विचार ठेवण्याचा सल्ला दिला केंद्रातल्या भाजपा सरकारनं अनेक आकर्षक आश्वासनं दिली होती पण ती सगळी पोकळ ठरली असून सरकार विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी कलि काल नागपुरात पक्ष कार्यकर्त्यांच्या त्या बोलत होत्या भाजपा जात्यंध राजकारण करत असून ते त्यांनी थांबवलं नाही तर आपण हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारू असं त्या म्हणाल्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकाच उपयोगात आणल्या जाव्यात असंही त्या म्हणाल्या यावेळी सोन्याचा मुकुट चांदीची हत्तीची मूर्ती आणि तलवार देऊन मायावतींचा सत्कार करण्यात आला विविध कायद्यांची योग्य प्रकारची अंमलबजावणी झाली तर माहिती अधिकार कायद्याची गरजच राहणार नाही असं मत नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी व्यक्त नाशिकमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्यासमोरील आव्हानं या विषयाच्या परिसंवादात ते बोलत होते विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे आणि इतर मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करून परिसंवादाचं उद्घाटन झालं माहिती अधिकार वापरताना संबंधिताने जबाबदारीनं वागावं या कायद्याचा गैरवापर करू नये आणि प्रशासनातल्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समाज उपयोगी कामं करावीत असं आवाहन या परिसंवादात सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांनी यावेळी केलं चांगल्या आरोग्य सेवेसाठी डॉक्टरांशी सुसंवाद महत्वाचा असल्याचं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर विपिन चेकर यांनी म्हटलं ते काल पुण्यात हेल्थकेअरवरील परिषदेत बोलत होते लोकांनी आपला आजार आणि त्यावरील उपचाराची माहिती जपून ठेवली पाहिजे जेणेकरून ज्या जे डॉक्टरकडे रुग्ण जाईल त्यांना त्याची ते पूर्ण माहिती मिळेल असं म्हणाले या परिषदेत आरोग्य संबंधित इतर मुद्द्यांवरही परिसंवाद झाले आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी डॉक्टर विश्वनाथ कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं तर डॉक्टर सुभाष चौधरी यांना हेल्थकेअर आयकॉन आणि डॉक्टर उल्हास पाटील यांना व्हर्सटाईल पर्सनॅलिटी ऑफ हेल्थकेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आरोग्य सेवेतील टीचं महत्वही यावेळी विशद करण्यात आलं लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या संस्थेनं या परिषदेचं आयोजन केलं होतं पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून पर्यावरणाच्या ऱ्हासाकरता केवळ समाजव्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही असं मत ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच जळगावच्या पर्यावरण शाळान आयोजित केलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनात त्या काल बोलत होत्या संमेलनाध्यक्ष विणा गळवाणकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यानंतर खानदेशातल्या निसर्ग संपदेचं संवर्धन करण्यासाठी या संमेलनाचा मोठा हातभार लागतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले यावेळी झालेल्या परिसंवादात वनविभागाचे अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ आणि साहित्यिकांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आय कॅन या समाजसेवी संस्थेला यंदा जाहीर झालेला नोबेल पुरस्कार काल नॉर्वे इथे प्रदान करण्यात आला या संस्थेच्या प्रयत्नांमुळे आज जगभरात अण्वस्त्रांच्या विरोधातल्या मोहिमेला बळ लाभलं आहे या संस्थेला आज प्रदान करण्यात आलेलं नोबेल पारितोषिक ही चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात एफच्या वतीनं मुंबईत स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं या अभियानाअंतर्गत एफचे अधिकारी आणि जवान मुंबईत ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता करत आहेत या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून काल गिरगाव चौपाटी इथे सफाईचं काम करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रम आहे स्वच्छ भारत अभियान यांच्यासुद्धा आमचा काहीतरी सहयोग असावा पाहिजे त्यानुसार आजचा हा कार्यक्रम ठेवला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमांच्या अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आम्ही गृहमंत्रालयाच्या येतो आणि माननीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे पण आम्हाला डायरेक्शन्स आहेत आणि यांच्या निर्देशानुसार हा जो पखवाडा जो आहे पंधरावाडा आम्ही मुंबईत साजरा करतो आहे आम्ही स्वच्छतेचा हा एक जो आहे मेसेज आम्ही सोसायटीला आम्हाला द्यायचा आहे की आपण जर स्वच्छ राहिलो तर या स्वच्छतेमुळे एक जनजागृती होईल आहे आणि पूर्ण सोसायटीमध्ये याचा सा एक चांगला जो आहे तो परिणाम दिसायला मिळाला आहे तर कंटिन्युअस हा कार्यक्रम जो आहे आम्ही चार वर्षापासून इथे राबवतो आहे देशामध्ये आणि पुढे पण आमचा संकल्प आहे की प्रधानमंत्र्यांनी जसे निर्देश दिले आहे प्रधानमंत्र्यांचे जसे डायरेक्शन्स आहेत आणि होम मिनिस्टर साहेबांचे जसे डायरेक्शन्स आहे हा सगळा कार्यक्रम जे आहे आम्ही कंटिन्युअस हा चालवत राहणार जेणेकरून जे आहे स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागरूकता येईल आणि ते स्वतः पण स्वच्छ राहणार आणि सोसायटीला पण स्वच्छ ठेवणार चौपाटीवरील कचरा साफ व्हावा तसंच लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून पैलवान चंद्रहार पाटील यांची निवड करण्यात आली आहे पाटील यांनी यापूर्वी दोनदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली असून आता तिसऱ्यांदा या आखाड्यात उतरणार आहेत सांगली जिल्ह्यातील वाळवा इथे कुस्ती निवड चाचणी स्पर्धा झाली त्यात चंद्रहार पाटील यांनी गणेश पवार यांच्यावर विजय मिळवला जिल्हा तालीम संघ आणि गांधी व्यायाम मंडळानं ही स्पर्धा आयोजित केली होती माती विभागातील चाचणी स्पर्धेत सूरज निकम यांनी सतीश सूर्यवंशी यांच्यावर मात केली राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते गौरव नायकवडी यांच्या हस्ते त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ झाला भारतीय पुरुष हॉकी संघानं विश्व हॉकी लीग अंतिम स्पर्धेत जर्मनीला पराभूत करून कांस्य पदकाची कमाई केली भुवनेश्वर इथल्या कलिंगा मैदानावर रंगलेल्या सामन्यात भारतानं काल जर्मनीला दोन एक असं पराभूत केलं या सामन्यात गोलकीपर सूरज करकेरा यानं लक्षवेधी कामगिरी केली खेळाच्या सुरुवातीला जर्मनीला दोन वेळा गोल करण्याची संधी मिळाली होती मात्र गोलकीपरनं उत्कृष्ट बचाव करत जर्मनीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं एकविसाव्या मिनिटाला आकाशदीपनं दिलेल्या पासवर एस व्ही सुनीलनं अप्रतिम गोल करत भारताला दोन एक अशी आघाडी करून दिली भारतातर्फे हरमनप्रीतनं ही गोल केला अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियानं अर्जेंटिनावर दोन एक अशी मात करून या स्पर्धेतलं सुवर्णपदक पटकावलं एकदा राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होणार विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेण्याच्या तयारीत शेतकऱ्यांच्या था कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून विरोधकांना तोंड द्यायला सरकार समर्थ मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू असून यावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं कठोर धोरण आखण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन भारत चीन रशिया यांच्यात आज परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक होणार प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर होणार चर्चा आणि भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारत कांस्य पदकाचा मानकरी अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर ऑस्ट्रेलियाची मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार